हातेणंगले तालुक्यातील पट्टण कोडोलीतील श्री विठ्ठल बिरदेवाची यात्रा उद्यापासून सुरू होतीये महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या यात्रेसाठी कोडोली वासीय सज्ज झालेत जी टी पी एल एस पी एन डिजिटलच्या एस भक्ती या वाहिनीवरून या यात्रेचं थेट प्रक्षेपण करण्यात येणार आहे महाराष्ट्रातील सर्वात मोठी यात्रा असा लौकिक असलेल्या श्री विठ्ठल बिरदेव यात्रेच्या पार्श्वभूमीवर आज फरांडे बाबा हे अंजन गावाहून पायी चालत येत दगडी गादीवर विराजमान झालेत उद्या यात्रेचा मुख्य दिवस असून सकाळी फरांडे बाबा हेडाम खेळणार आहेत दुपारी यात्रेचं मुख्य आकर्षण असलेल्या भाकणुकीचा कार्यक्रम होणार आहे या यात्रेसाठी महाराष्ट्रासह कर्नाटक आंध्र प्रदेश गोवा यासह अन्य राज्यातून सुमारे पाच ते सहा लाख भाविक उपस्थित राहतील असा अंदाज व्यक्त करण्यात येतोय त्या पार्श्वभूमीवर डीवाय समीर सिंह साळवे यांच्या मार्गदर्शनाखाली हुपरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक किशोर शिंदे यांनी कडेकोट बंदोबस्त तैनात केला आहे डीवायएसपी समीरसिंह साळवे यांनी सुरक्षेच्या दृष्टीनं राबवण्यात आलेल्या उपाययोजनांचा आढावा घेतला यात्रेच्या काळात पट्टणकोडोली वाहतूक मार्गात केलेल्या बदलांसह पार्किंग व्यवस्थेची माहिती पोलीस प्रशासनाकडून प्रसिद्ध करण्यात आली असून त्याची नोंद घेत स्थानिकांसह यात्रेकरूंनी सहकार्य करावं असं आवाहन पोलीस निरीक्षक किशोर शिंदे यांनी केलं श्री विठ्ठल बिरदेव यात्रा समितीनं यात्रेसाठी सर्व तयारी केली असल्याचं समितीचे सिद्ध्राम भानसे यांनी सांगितलं श्री विठ्ठल बीरदेवाची यात्रा जीटीपीएल एसपीएन डिजिटल जी नेटवर्कच्या ग्राहकांना घर बसल्या पाहता यावी यासाठी एस भक्ती चॅनल क्रमांक पाचशे एकोणसाठवरून या यात्रेचं थेट प्रक्षेपण करण्यात येणार आहे